स्टार्ट करायचं. आपण काय बघणार आहोत या व्हिडिओमध्ये? डिझाईन ऑफ कॉलम बघणार आहोत. आर सी सीचा बेसिकली छोटासा कन्सेप्ट आहे, टॉपिक आहे, तो आपण समजून घेऊ आता या व्हिडिओमध्ये. त्याआधी काय करतो, या डिझाईन ऑफ कॉलमला मी काय करतो आहे, छोट्याशा पार्ट्समध्ये डिवाईड्स करतो आहे, अशा छोट्याशा पार्ट्समध्ये. ठीक आहे, हे सगळे पॉईंट्स आहेत, हे सगळे पॉईंट वाईज शिकू आणि हेच सगळं बघणं म्हणजे डिझाईन ऑफ कॉलम आहे. ठीक आहे, लास्टला एक न्यूमेरिकल पण बघू, ज्याने आपल्याला आयडिया पण येईल की डिझाईन ऑफ कॉलम एक्झॅक्टली करायचं कसं. ठीक आहे, तर यातलं पहिला पॉईंट शिकून घेऊ की टाईप्स, बेसिकली की जे काही आपण जो काही कॉलम डिझाईन करतो आहे त्याचे बेसिकली टाईप्स काय आहेत. ठीक आहे, तर टाईप्स बघूया. यात पहिलं टॉप टाईप्समध्ये काय आहे, दोन टाईप्स आहेत, एवढं लक्षात आलं आपल्या. ठीक आहे, पहिला टाईप काय आहे, शॉर्ट कॉलम, आणि दुसरा काय आहे, लाँग कॉलम. सॉरी, इथं चुकून मी कॉलमच लिहून टाकलं आहे, इथं लाँग कॉलम. ठीक आहे, पहिले टाईप शॉर्ट कॉलम, दुसरा टाईप लाँग कॉलम. म्हणजे या नावावरून कळतं की टाईप्स कोणते पडले, शॉर्ट कॉलम म्हणजे बेसिकली ज्याची लेंथ कमी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाँग कॉलम म्हणजे काय, ज्याची लेंथ जास्त आहे. आता हे मी रफ भाषेत सांगितलं की लेंथ छोटी आहे आणि लेंथ मोठी आहे, तर ते एक्झॅक्टली डिफाईन कसं करायचं की आता बेसिकली एखादा कॉलम मी डिझाईन केला तर हा शॉर्ट आहे की लाँग आहे हे डिफाईन कसं करायचं, तर ते डिफाईन करताना आपण एक कन्सेप्ट यूज करतो, आपण एक फॉर्म्युला यूज करतो, त्याला म्हणतो आपण स्लेंडरनेस रेशो. तर पहिली गोष्ट समजून घेऊ की स्लेंडरनेस रेशो म्हणजे काय एक्झॅक्टली. तर इथं मी फॉर्म्युला लिहून ठेवला, स्लेंडरनेस रेशो म्हणजे काय, स्लेंडरनेस रेशो इक्वल टू एल इफेक्टिव्ह अपॉन एल एल डी. म्हणजे काय, एल इफेक्टिव्ह अपॉन एल एल डी असा फॉर्म्युला दिला आहे बेसिकली. ठीक आहे, आता फॉर्म्युला काय आहे, एल इफेक्टिव्ह म्हणजे पहिल्यांदा समजून घेऊ, एल इफेक्टिव्ह म्हणजे काय, लक्षात आलं असेल की इथं लेंथ आहे, पण नुसती लेंथ नाही आहे, इफेक्टिव्ह लेंथ आहे. ठीक आहे, तर इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय, बेसिकली मी पहिल्यांदा समजून सांगतो की हा समजा एक कॉलम आहे आपला. ठीक आहे, ह्याची ही लेंथ आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, एल, आता हे एल इफेक्टिव्ह आणि हे एल सेपरेट आहेत, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, सेम नाही आहेत. आता एल इफेक्टिव्ह म्हणजे काय मी सांगून ठेवतो, आपल्या आय एस कोडमध्ये पण दिलं आहे पण ते काय फक्त फॉर्म्युला दिलेत, आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही की एल इफेक्टिव्ह काय असतो. तर मी छोटासा कन्सेप्ट सांगतो की ज्याने थोडीशी आयडिया येईल की एल इफेक्टिव्ह म्हणजे नक्की काय. ठीक आहे, तर इथून लोड वगैरे लागत आहेत, म्हणजे माहिती आहे आपल्याला, एका बिल्डिंगमध्ये वरती स्लॅब्स वगैरे असतात, अजून स्ट्रक्चर वगैरे असतं. ठीक आहे, हे सगळं स्ट्रक्चर काढत नाही, पण बेसिकली काय आहे मला सांगायचं आहे की या कॉलमवर खूप सारे लोड येणार आहेत. ठीक आहे, आणि ऑब्व्हियसली लोड येतो म्हणजे काय, एकतर हा थोडासा डिफॉर्म होणार आहे किंवा थोडासा असा बेंड होणार आहे किंवा असा होईल किंवा कसाही. ठीक आहे, तर लक्षात येतं की इथून पहिल्यांदा स्ट्रेट होतो आणि मग बकल होतो आणि इथून पण स्ट्रेट आहे, दिसतंय हे थोडासा पार्ट स्ट्रेट राहतोय. मीन्स म्हणायचा उद्देश की हा पूर्ण एक्झॅक्टली असा बकल नाही होत आहे, थोडासा पार्ट राहतोय आणि मग बकल होतोय, येतं लक्षात, थोडासा पार्ट राहून मग डिफॉर्म होतोय, येतं लक्षात. मग हा जो काही पार्ट आहे त्याला आपण म्हणतो एल इफेक्टिव्ह, म्हणजे इफेक्टिवली कोणती लेंथ बकल होतीये किंवा किती डिफॉर्म होतीये असा. ठीक आहे, रफ आयडिया आली. ठीक आहे, आता हा एल इफेक्टिव्ह लक्षात आला, आता एल एल डी म्हणजे काय लक्षात घेऊ. एल एल डी म्हणजे काय, इथं लिस्ट लॅटरल डायमेन्शन आहे बेसिकली, येतं लक्षात. एल एल डी म्हणजे काय, आता मी छोटासा कन्सेप्ट सांगतो की हा आपला कॉलम आहे. ठीक आहे, इथं मी या कॉलमचं इलेवेशन काढलं आहे आणि इथं हा प्लॅन आहे, प्लॅन इलेवेशन माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे, आता हा कॉलम काढला मी, ह्याची डायमेन्शन आहे 250x300 असं काहीतरी डायमेन्शन आहे, इतकं लक्षात घ्या. आता लिस्ट लॅटरल डायमेन्शन, लॅटरल डायमेन्शन आपल्याला लक्षात आली की हा कॉलम आहे, ह्याची ही लेंथ आहे वगैरे आपल्याला माहिती होतं. आपल्याला इथं काय लागणार आहे, लॅटरल डायमेन्शन लागणार आहे. लॅटरल म्हणजे काय, ही लेंथ झाली, ह्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये कोणता आहे, म्हणजे असा कॉलम असेल परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये कोणते डायमेन्शन आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली जे काही प्लॅनमध्ये आपल्याला डायमेन्शन मिळणार आहेत त्या, येतं लक्षात. आता प्लॅनमध्ये कोणते डायमेन्शन आहेत, या दोन डायमेन्शन आहेत की 250 एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग 300 त्याची लेंथ आहे म्हणा. ठीक आहे, 250 mm आणि 300 mm. ठीक आहे, यातली काय आहे, लिस्ट घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे काय, जे काही डायमेन्शन आहे त्यातलं जे काही छोटा पार्ट आहे. आता 250 आणि 300 मधला छोटा पार्ट कोणता आहे, 250 आहे.
त्यामुळे आपण काय घेणार 250 घेणार असं प्रत्येक केसमध्ये येतं लक्षात. म्हणजे काय आहे एका कॉलमसाठी, आता शॉर्टमध्ये समजून सांगतो की एका कॉलमसाठी आपण समजा शॉर्ट कलम आहे की लाँग कलम आहे तो समजून घ्यायचा असेल, तो काढायचा असेल तर कसं करणार आपण, त्याचा स्लेंडरनेस रेशो काढणार. पहिल्यांदा स्लेंडरनेस रेशो काय काढणार, एल इफेक्टिव्ह अपॉन लिस्ट लॅटरल डायमेन्शन. म्हणजे काय एल इफेक्टिव्ह कळालं आपल्याला की एल इफेक्टिव्ह काय आहे ती घ्यायची पहिल्यांदा. हा एल इफेक्टिव्ह कुठून मिळणार आपल्याला, आय एस कोडमधून मिळणार. हे सगळे फॉर्म्युले आय एस कोडमध्ये दिलेले आहेत, ठीक आहे. ते पेज नंबर वगैरे मी नंतर सांगेन कधीतरी. एल इफेक्टिव्ह आपल्याला आय एस कोडमधून मिळेल आणि एल एल डी कुठून मिळालो, प्लॅनमध्ये जे काही डायमेन्शन आहेत किंवा प्रॉब्लेममध्ये जे काही डायमेन्शन दिलेत त्यावरून आपल्याला लिस्ट लॅटरल डायमेन्शन मिळेल. आता ठीक आहे, स्लेंडरनेस रेशो पण आला आपल्या लक्षात, पण एक्झॅक्टली शॉर्टसाठी किती पाहिजे आणि लाँगसाठी किती स्लेंडरनेस रेशो पाहिजे इतकं पाहिजे आपल्याला. तर शॉर्ट कॉलमसाठी त्यांनी डिसाईड केलं आहे की स्लेंडरनेस रेशो लेस दॅन ऑर इक्वल टू 12 पाहिजे. किंवा दुसरं एक, स्लेंडरनेस रेशो जर 12 कमी असेल, 12 किंवा 12 कमी असेल तर तो कोणता कॉलम असणार आहे, शॉर्ट कॉलम असणार आहे. येतं लक्षात. आणि दुसरी गोष्ट ह्याच्याच उलट, स्लेंडरनेस रेशो जर 12 जास्त आला तर तो कोणता कॉलम असणार आहे, लॉंग कॉलम असणार आहे. आलं लक्षात. ही एक छोटीशी कन्सेप्ट समजून सांगितले मी की टाईप्समध्ये शॉर्ट कॉलम आणि लाँग कॉलम आपण कसं डिसाईड करतो. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट बघूया की यातले थोडेसे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूया आपण. ठीक आहे, तर आता पुढचा पॉईंट बघू, इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहोत आपण. ठीक आहे, टाईप्स बघितले होते. ठीक आहे, टाईपमध्ये पण एक गोष्ट सांगायची राहून गेली होती, तेवढी फक्त क्लिअर करतो मी. टाईप्समध्ये आपण काय बघितलं होतं, शॉर्ट कॉलम आणि लाँग कॉलम बघितलं होतं. पण एक्झॅक्टली हे टाईप पाडले कशासाठी हो, म्हणजे एकच कॉलम करायचा आणि त्यालाच डिझाईन केलं असतं तर चाललं असतं, सिम्पल झालं असतं ना काम. आपण उगाच शॉर्ट कॉलम आणि लाँग कॉलम उगाच सेपरेट कशाला करायचं ना. तर अजून एक गोष्ट सांगून ठेवतो की प्रॉब्लेम काय एक्झॅक्टली, की एखादा कॉलम आहे समजा, मी शॉर्ट कॉलम आणि लाँग कॉलम आपण सेपरेट काय केलं त्याचं सांगतो थोडंसं एक्सप्लेनेशन. की हे दोन कॉलम आहेत, लेंथवाईज दिसतं आहे एक शॉर्ट आहे आणि एक लॉंग आहे. ठीक आहे, मी मगाशी काय म्हणलो होतं, लोड येणारे कॉलम आहे म्हणल्यावर ऑब्व्हियसली खूप लोड येणार आहे, कारण वरती स्लॅब बिल्डिंगमध्ये आपण एक कॉलम बघतो त्याच्यावर स्लॅब वगैरे सगळे प्रकार येतात, फ्लोअर सगळं. ठीक आहे, तर ह्याच्यावर खूप सारा लोड येणार आहे, म्हणजे ऑब्व्हियसली लोड येणार आहे म्हणजे काय काय होणार आहे, एकतर बकल होणार आहे, मी काय म्हणलं, एकतर बकल होणार आहे किंवा क्रश होणार आहे, म्हणजे हा असंच एक्झॅक्टली खाली पडणार आहे. येतं लक्षात. तर मी लॉंग कॉलममध्ये सांगताना सांगितलं होतं की हा काय होईल, थोडीशी खालून आणि वरून डिस्टन्स ठेवून बकल होऊ शकतो किंवा थोडीशी लेंथ ठेवून असं बकल होऊ शकतो असं सांगितलं होतं. तर यामध्ये दोन केसेस आहेत की एक तर मी सांगितलं बकल होऊ शकतो, कारण काय आहे इथं लेंथ जास्त आहे त्यामुळं क्रश व्हायच्या आधी हा कॉलम एक्झॅक्टली खाली पडायच्या आधी बकल पण होऊ शकतो. येतं लक्षात. पण इथं काय आहे, शॉर्ट कॉलममध्ये थोडंसं लक्ष देऊया. इथं लेंथच ऑब्व्हियसली छोटी आहे त्यामुळं बकल व्हायच्या आधी हा काय होतो आहे, क्रश होतो, म्हणजे आधीच खाली पडणार आहे. म्हणजे हा कॉलम हा असा होता आधी, तर लोड आल्यावर काय होणार आहे, हा ह्याची लेंथ आधीच क्रश होणार आहे आणि हा असाच डिफॉर्म होणार आहे. येतं लक्षात. आणि लॉंग कॉलममध्ये काय केस आहे, हा बकल होतो आधी. आलं लक्षात. मग हे टाईप्समधलं थोडंसं बघितलं आपण, आता काय पुढचा पॉईंट बघू की जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत डिझाईन ऑफ कॉलममध्ये ते एकदा लक्षात घेऊ. ठीक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये लक्ष देऊ थोडंसं. हे तीन पॉईंट्स मी इम्पॉर्टंट लिहून ठेवलेत आधीच, तेवढं फक्त समजून घेऊ. पहिले दोन काय आहेत, बेसिकली अझम्पशन्स आहेत, म्हणजे डिझाईन ऑफ कॉलम करताना हे छोटेसे अझम्पशन्स आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, अझम्पशन्स कोणते तेवढे बघून घेऊ. प्लेन सेक्शन रिमेन्स प्लेन बिफोर अँड आफ्टर द बेंडिंग, हे येतं लक्षात. हे बीम्समध्ये पण अझम्पशन कन्सिडर केलं होतं आपण, तेच या केसमध्ये पण करणार आहोत. ठीक आहे, प्लेन सेक्शन रिमेन्स प्लेन बिफोर अँड आफ्टर द बेंडिंग ह्याचं थोडंसं समजून सांगू का. आता हा बीम आहे बेसिकली आपला, ह्याचा मी थोडासा अर्थ समजून सांगतो. ठीक आहे, यामध्ये एक ऍक्सिस कन्सिडर करू. ठीक आहे, ही ए ऍक्सिस कन्सिडर करतोय, म्हणजे एक सेक्शन या बीमला असा मी कट करतोय आणि तो सेक्शन प्लेन दिसतोय आपल्याला. ठीक आहे, आता काय आहे दुसरी केस बघू की याच बीमवर थोडेसे लोड यायला लागलेत. आता या लोडमुळे काय होणार आहे, ऑब्व्हियसली बेंड होणार आहे. मग बेंड कसा होणार आहे, हा आपला बीम बेंड झाला आहे दिसतंय. ठीक आहे, आता
हा सेक्शन जो कन्सिडर केला होता आपण तोच सेक्शन एकदा कन्सिडर करू परत एकदा की हा सेक्शन इथं धरला होता आपण पण या केसमध्ये इथं ही डायग्राम नीट नाही आली. हां हा बेंड झालेला बीम बघतोय आपण. ठीक आहे आता हा सेक्शन आपला जो काही कट करून बघितला होता तो कुठे गेला एकदा लक्ष देऊ. ठीक आहे इथं वरती लक्ष देऊ वरच्या पॉईंट्समध्ये इथं लोड अप्लाय झालाय म्हणजे हे काय आहे बेंड होणार आहे असं बेंड झालाय. ठीक आहे इकडच्या पॉईंट्समध्ये काय झालंय कॉम्प्रेशन आलंय वरच्या सेक्शनमध्ये जे काही आहे कॉम्प्रेशन झालंय ना. ठीक आहे आणि खालच्या सेक्शनमध्ये बघू या सेक्शनवर काय झालंय इथले टेन्शन झालंय टेन्शन आपल्या होत आहे दिसतंय. आता इथं मधल्या पॉईंटमध्ये लक्ष देऊ की हा काही हा जो काही सेक्शन बघितला होता आपण इथं त्यामध्ये काय चेंजेस झालेत की ही न्यूट्रल ॲक्सिस कन्सिडर केली होती आपण मग इथं पण एक छोटीशी न्यूट्रल ॲक्सिस कन्सिडर करू जी बँड झाली आहे छोटीशी. ठीक आहे आता न्यूट्रल ॲक्सिसच्या वरचे काय आहे कॉम्प्रेस झालं आपल्याला माहिती आहे म्हणजे इथले जे काही पॉईंट्स आहेत ते कुठे गेलेत इकडे गेलेत कॉम्प्रेस झालेत ना इकडचे पॉईंट्स इकडं मूव्ह झालेत या डायरेक्शनमध्ये म्हणजे कुठं झालेत असे झालेत येतं लक्षात. आणि न्यूट्रल ॲक्सिसच्या खालचे कुठे गेलेत या साईडला आलेत म्हणजे काय आहे हे छोटे थोडेसे लेफ्ट साईडला आलेत. समजतंय थोडं मला जसं होईल तसं समजून सांगतो की ही दिसते का मग ही ॲक्सिस जी काही आपली अशी होती ती आता कशी झाली अशी झाली आहे. पण एक गोष्ट नोटीस केली आहे का इथं स्ट्रेटच होती आणि इथं सुद्धा स्ट्रेटच आहे दिसतंय आलं लक्षात. म्हणजे पहिलं जे काही अझम्पशन आहे ते आपण तसं समजून घेऊ शकतो आता जसं मी समजून सांगितलं तसं की प्लेन सेक्शन रिमेन्स प्लेन दिसतंय इथं इथं पण प्लेन सेक्शन होता बिफोर अँड आफ्टर बेंडिंग इथं बेंडिंग झालं तरी काय झालं स्ट्रेटच आहे येतं लक्षात. आणि या दुसरा पॉईंट बघू आता मॅक्सिमम कंप्रेशन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन इन कॉम्प्रेसिव्ह फायबर काय घेतोय आपण 0.002 घेतोय म्हणजे हे ॲज्युमच केलं आहे यात आपल्याला काही सांगायची गरज नाही आहे. आपण जे काही मॅक्सिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन आहे तो आपण 0.002 ॲज्युम करतो स्ट्रेट अवे. ठीक आहे तिसरा पॉईंट बघूया हा थोडासा महत्त्वाचा पॉईंट आहे कारण डिझाईन ऑफ कॉलममध्ये हा महत्त्वाचा लागणार आहे आपल्याला. काय यात की मॅक्सिमम लोड इक्वल टू काय एक फॉर्म्युला झाला आहे 0.4 FCK AC प्लस 0.67 FY AC. तर हे काय एकदा समजून घेऊ की मॅक्सिमम लोड जो काही कॉलम आहे आपला त्यावर लोड येणार आहे ऑब्विसली. आणि इथे एक गोष्ट सांगून ठेवलं हा जो काही फॉर्म्युला आहे तो शॉर्ट कॉलमसाठी आहे. आपण पहिल्यांदा शॉर्ट कॉलमसाठी आपल्याला जास्त शॉर्ट कॉलमचा आहे सध्या आणि शॉर्ट कॉलमचा फॉर्म्युला आहे म्हणून मी शॉर्ट कॉलम समजून सांगतो लगेच की शॉर्ट कॉलमसाठी ऑब्विसली लोड येणार आहे पहिल्यांदा. ठीक आहे आता लोड आलाय तर हा काहीतरी डिफॉर्म होणार आहे आणि हा कॉलम सस्टेन राहण्यासाठी काहीतरी मॅक्सिमम लोड पाहिजे म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे की हा कॉलम किती लोड बिअर करू शकतो. ठीक आहे मग हा किती बिअर करू शकतो तर या फॉर्म्युल्यामधून काढायचं आहे आपल्याला की मॅक्सिमम लोड एवढा हा बिअर करू शकतो. ठीक आहे तर हा मॅक्सिमम लोड कसा काढणार हो 0.4 FCK AC प्लस 0.67 FY AC हा बेसिकली IS कोडनीच आपल्याला फॉर्म्युला लिहून दिला आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण मॅक्सिमम लोड काढून कॉलम डिझाईन करू शकतो येतं लक्षात. आता फॉर्म्युला तर दिला आहे यातले जे काही फॅक्टर्स आहेत किंवा जे काही पॉईंट्स आहेत यातले तेवढे फक्त समजून घेऊ. ठीक आहे 0.4 FCK आपल्याला माहिती आहे M20 ग्रेड असेल ग्रेड असेल तर FCK म्हणजे काय इथं 20 N/mm² किंवा 25 N/mm² रिस्पेक्टिवली. ठीक आहे म्हणजे M20 असेल तर 20 घेतो M25 असेल तर 25 घेतो हे आलं होतं आपल्या लक्षात. दुसरी गोष्ट ओळखीचे काय दिसते जसं FCK ओळखीचं आहे तसं काय आहे FY ओळखीचं आहे. FY कसं काय ओळखीचं आहे समजा आपण स्टील कोणतं यूज करतो आहे Fe415 तर आपण FY काय घेणार 415 घेणार Fe500 घेणार असेल तर FY काय येणार 500 येणार N/mm². ठीक आहे या दोन गोष्टी आल्या लक्षात. 0.4 आणि 0.67 काय आहे कॉन्स्टंट आहे त्यामुळे काही समजून घ्यायची गरज नाही. आता इथं AC आणि ASC या दोन गोष्टी दिसत आहेत. ASC म्हणजे दिसतं इथं एरिया ऑफ स्टील ही गोष्ट लक्षात आली हे आधीच माहिती होती आपल्याला तरी एकदा इथं क्लिअर करून देतो मी. ASC म्हणजे काय एरिया ऑफ स्टील आहे. ठीक आहे आता इथं AC म्हणून अजून एक गोष्ट दिसतीये. AC ही काय गोष्ट आहे बाबा आता ही गोष्ट आहे एरिया ऑफ कॉन्क्रीट. जो काही कॉलम आहे आपला त्यात जे काही कॉन्क्रीटचा एरिया आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे या AC मध्ये. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज
पुट करायच्यात आणि जो काही मॅक्सिमम लोड आहे तो काढायचा आहे किंवा वाईस ओव्हरचा. मॅक्सिमम लोड माहीत असेल तर आपण एरिया ऑफ कॉन्क्रीट आणि एरिया ऑफ स्टील पण काढू शकतो. ठीक आहे, इतकी एक गोष्ट आली लक्षात. अजून एक गोष्ट सांगून ठेवतो की एसी आणि एसी या दोन ज्या गोष्टी आहेत आपल्या, आपण आता काय बघितलं, एसी आणि एसी बघितलं होतं. एसी म्हणजे काय हो, एरिया ऑफ स्टील आहे एवढं कळलं होतं आपल्याला, आणि एसी काय आहे, एरिया ऑफ कॉन्क्रीट आहे इतकं लक्षात आलं होतं. आणि बेसिकली एक कॉलम कन्सिडर करू, या कॉलमचा एरिया कन्सिडर करू की टोटल एरिया म्हणजे ग्रॉस एरिया. या कॉलमचा टोटल एरिया कन्सिडर करू आपण, तो म्हणजे काय, ग्रॉस एरिया म्हणजे प्लॅनमधला पूर्ण ग्रॉस एरिया. म्हणजे काय, हा समजा 300 by 250 कॉलम आहे आपला. ठीक आहे, यात लक्षात घेऊ की 300 and 250 कॉलम आहे, तर ग्रॉस एरिया काय येणार आहे, 300 into 250 येणार आहे. इथं आपल्याला एरिया ऑफ कॉन्क्रीट पाहिजे. एरिया ऑफ कॉन्क्रीट या कॉलममध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर स्टील आहे आणि दुसरं काय, कॉन्क्रीट आहे. ग्रॉस एरिया आपल्याला कळायला की 300 into 250 आहे. एरिया ऑफ कॉन्क्रीट कसं काढणार हो, एरिया ऑफ कॉन्क्रीट पाहिजे आपल्याला, यात स्टील पण आहे. ठीक आहे, मग एरिया ऑफ कॉन्क्रीट कसं काढणार, बेसिकली या ग्रॉस एरियामध्ये लक्षात येतं आपल्याला की ग्रॉस एरिया म्हणजे काय, एरिया ऑफ कॉन्क्रीट प्लस एरिया ऑफ स्टील आहे. एरिया ऑफ स्टील आपल्याला माहिती आहे की स्टीलचं डायमेन्शन, स्टीलचा डायमीटर माहीत असल्यावर आपण π/4d² आपण काय करतो, एरिया ऑफ स्टील काढतो. मग एरिया ऑफ कॉन्क्रीट कसं काढणार की ग्रॉस एरिया काढून एरिया ऑफ स्टील त्यातून मायनस करून एरिया ऑफ कॉन्क्रीट काढणार. येतं लक्षात? मग छोटेसे इम्पॉर्टंट पॉईंट समजून घेतले. आता थोडंसं कुठं जाऊ आपण, रिइन्फोर्समेंटकडे जाऊ की कॉलममध्ये रिइन्फोर्समेंट करणार कसं. ठीक आहे, आधी काय आहे, न्यूमेरिकलकडे जायच्या आधी आपण एक छोटासा पॉईंट समजून घेऊ की काय आहे, टाईप्स ऑफ लोडिंग. ठीक आहे, आपण लोडिंग वगैरे लोड येणार आहे कॉलमवर तेवढं बघितलं होतं. ठीक आहे, हा आपला कॉलम ह्याच्यावर लोड येणार आहे ते माहिती होतं आपल्याला, पण हा लोड कुठं येणार आहे, कसा येणार आहे, त्याच्यावर आपण काय करतो आहे, टाईप्स ऑफ लोडिंग डिफाईन करतो आहे. ठीक आहे, मग या टाईप्समध्ये बेसिकली दोन टाईप्स आहेत, एक आहे ॲक्सियल लोडिंग आणि दुसरा आहे इसेंट्रिक लोडिंग. आता हे दोन समजून घेऊ. पहिली गोष्ट काय आहे की ॲक्सियल लोडिंग म्हणजे काय, पहिल्यांदा समजून घेऊ. आता ॲक्सियल लोडिंग दिसतं नावासारखंच, ही समजा कॉलम आहे आणि ही कॉलमची ॲक्सिस आहे, तर हा लोड ॲक्ट कसा होणार आहे, या ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होणार आहे. सिम्पल आलं लक्षात की ॲक्सियल लोडिंगमध्ये काय होतं आहे, लोड ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होतो आहे. येतं लक्षात? दुसरी गोष्ट काय आहे, इसेंट्रिक लोडिंग. ऑब्व्हियसली इथं ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होतं आहे म्हणजे ॲक्सियल लोडिंग झालं आहे. आणि दुसरा टाईप कोणता असणार आहे की ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होत नाही म्हणजे साईडला कुठंतरी ॲक्ट होतो आहे. येतं लक्षात? म्हणजे हे मी इलेव्हनमध्ये दाखवलं, हे प्लॅनमध्ये समजा इथं कुठंतरी लोड ॲक्ट होतो असा, किंवा इथंसुद्धा. ठीक आहे, पण ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट नाही होत आहे. आलं लक्षात? ॲक्सियल लोडिंग आणि इसेंट्रिक लोडिंग पण समजून घेतलं आपण. इथं ॲक्सियल आपण समजून घेतलं, इसेंट्रिक लोडिंग पण समजून घेतलं. आता इसेंट्रिक लोडिंगमध्ये दोन पार्ट आहेत, एक कोणता पार्ट आहे, युनिएक्सियल इसेंट्रिक लोड आणि बायएक्सियल. हे दोन टाईप्स आहेत. हे दोन टाईप पहिल्यांदा समजून घेऊ. आता युनिएक्सियल म्हणजे काय हवं, युनिएक्सियल म्हणजे आता समजा हा आपलं कॉलम आहे, हा मी प्लॅनमध्ये दाखवलं होतं ना, इथं जसं प्लॅनमध्ये तसंच प्लॅन मी काढलेत हे दोन. ठीक आहे, ही एक्स ॲक्सिस आहे त्या ह्याची आणि ही वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, या ॲक्सिसच्या अलॉंग इथं लोड ॲक्ट होतं आहे म्हणजे काय, एक ॲक्सिसच्या तिथं ॲक्ट होतो आहे, दिसतं आहे, एक ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होतो आहे म्हणून त्याला काय दिलं, युनिएक्सियल इसेंट्रिक लोडिंग आपण डिफाईन केलं आहे. दुसरी गोष्ट काय आहे, इथं युनिएक्सियलमध्ये एका ॲक्सिसच्या अलॉंगच आलं आहे, बायएक्सियलमध्ये काय येणार, ऑब्व्हियसली दोन्ही ॲक्सिसच्या अलॉंग इसेंट्रिक लोडिंग येणार आहे. ते कसं, आता इथं एक गोष्ट लक्षात घेऊ की हा प्लॅन आहे, परत एकदा इथं लोड कुठं ॲक्ट होतो, इथं ॲक्ट होतो आहे, दिसतं आहे. त्याचे कंपोनंट्स कुठे आहेत, कंपोनंट्स आपण डिफाईन केले तर इथं एक्स ॲक्सिसवर एक कंपोनंट येतो इथं, आणि इथं वाय ॲक्सिसवर पण ह्याचा एक कंपोनंट येतो आहे. म्हणजे दोन्ही ॲक्सिसवर त्याचा इफेक्ट पडतो आहे. म्हणजे काय झालं, हे बायएक्सियल लोडिंग झालं. येतं लक्षात? आपण टाईप्स ऑफ लोडिंगमध्ये एकदा समअप करतो. टाईप्स ऑफ लोडिंगमध्ये बघितलं होतं आपण ॲक्सियल आणि इसेंट्रिक लोडिंग बघितलं होतं. ॲक्सियलमध्ये काय आहे, ॲक्सिसच्या अलॉंग लोड ॲक्ट होतो आहे, इसेंट्रिकमध्ये ॲक्सिसच्या अलॉंग नाही ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट नाही होत आहे. ठीक आहे, त्यामध्ये पण टाईप बघितले होते, युनिएक्सियल जेव्हा एका ॲक्सिसच्या
अलॉन्ग ऍक्ट होतोय. दुसरी गोष्ट काय आहे, बाय ऍक्सियल मध्ये काय आहे, त्या लोडिंगचा दोन्ही ऍक्सिसवर इम्पॅक्ट पडतोय. ठीक आहे, आलं लक्षात. आता टाइप्स ऑफ लोडिंग डिफाईन केलं आहे आणि इसेंट्रिक पण डिफाईन केलं आहे. आता हे इसेंट्रिसिटीबद्दल थोडंसं जाणून घेऊ. ठीक आहे, हे आपण सॉममध्ये पण बघितलं होतं आय थिंक. ठीक आहे, तर इथं मिनिमम इसेंट्रिसिटी किती पाहिजे आणि मॅक्सिमम इसेंट्रिसिटी किती पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला IS कोडनी कंडिशन्स दिल्या आहेत. ठीक आहे, त्या कंडिशन्स एकदा समजून घेऊ. मिनिममसाठी काय दिलं आहे, अलॉंग एक्स डायरेक्शन असेल तर मिनिमम इसेंट्रिसिटी कसं काढणार, त्यात दोन पार्ट्स आहेत. एक पार्ट आहे एल इफेक्टिव्ह अपॉन 500 प्लस बी अपॉन 30. हे दोन फॉर्म्युले दिलेत आपल्याला की एल इफेक्टिव्ह अपॉन 500 प्लस बी बाय 30 किंवा 20 mm. ठीक आहे, एका कॉलमसाठी आपण मिनिमम इसेंट्रिसिटीसाठी कसं डिझाईन करणार की मिनिमम इसेंट्रिसिटी किती पाहिजे. एक तर एल इफेक्टिव्ह अपॉन 500 प्लस बी बाय 30चं जे काही आन्सर येईल आणि 20 mm या दोन्हीमधलं जे काही मॅक्सिमम आहे ते आपलं काय झालं, ई मिनिमम झालं. आलं लक्षात. आता ई मॅक्ससाठी पण आपल्याला, म्हणजे आपण एका कॉलमसाठी जेव्हा डिझाईन करतो आहे त्यासाठी आपल्याला दोन्ही लागणार आहे की मॅक्सिमम इसेंट्रिसिटी किती असणार आहे व आणि मिनिमम इसेंट्रिसिटी किती असणार आहे. तर मिनिममसाठी आपण जाणून घेतलं की हा फॉर्म्युला आहे, या दोन व्हॅल्यूज आहेत, या दोन्हींपैकी जे काही मॅक्सिमम आहे ते घ्यायचं. अजून एक गोष्ट सांगून ठेवतो की इथं एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असल्यावर आहे, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असताना काय आहे, हा फॉर्म्युला आहे बेसिकली. इथं बी आहे आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग आपल्याला पाहिजे असेल तर इथं फक्त काय करायचं, आपल्याला वाय ॲक्सिसच्या अलॉंग जो काही कंपोनंट आहे म्हणजे डी आहे तो घ्यायचा इथं फक्त, एवढाच चेंज आहे. आलं लक्षात. ई मिनिमम घेतलं, आता ई मॅक्सिममकडे थोडंसं लक्ष देऊ. ई मॅक्सिममचं काय एक असं बाबा की 5% ऑफ LLD. आता LLD म्हणजे आपण समजून घेतलं होतं की बी आणि डीमधलं जो काही छोटा आहे तो म्हणजे LLD असणार आहे, म्हणजे बी किंवा डी, 5% ऑफ बी किंवा डी तो आपला काय असणार आहे, मॅक्सिमम इसेंट्रिसिटी असणार आहे. आणि त्यासाठी आपण अकॉर्डिंगली डिझाईन करतोय की मिनिममसाठी आपण पहिल्यांदा जाणून घेतोय की मिनिमम इसेंट्रिसिटी किती लागणार आहे पर्टिक्युलर कॉलमसाठी जो आपण डिझाईन करतोय आणि मॅक्सिमम इसेंट्रिसिटी किती असायला पाहिजे. ठीक आहे, मग हे सगळे पॉईंट्स आपण आत्ता लक्षात घेतलेत. या पॉईंटसाठी आपण आता डिरेक्टली डिझाईनकडे जाऊ की एक डिझाईनचा एक न्यूमरिकल घेऊ. हे पॉईंट समजून घेतलेत, आता त्याच्या बेसवर एक न्यूमरिकल सॉल्व करू. ते सॉल्व करू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे.